32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 27 25 आणि 82 75 92 99 94। संगमनेर तालुक्यातील मालदाड ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला। यावेळी ग्रामपंचायत व्यायामशाळा आणि हनुमान टेकडी पुलाचं लोकार्पण, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत भूमिपूजन, संगमनेर मालदाड रोड ते मालदाडगाव रस्त्याचं उद्घाटन, या विकास कामांचं उद्घाटन झालंय। या कार्यक्रमासाठी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती सुनंदा जोरबेकर, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे, दूध संघाचे संचालक विलास कवडे, भारत वरपे, सरपंच गोरक्ष नवले, उपसरपंच भालेराव, कॉन्ट्रॅक्टर BR चकोर, सखाराम शिरमाळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। या झालेल्या विकास कामांविषयी सरपंच गोरख नवले यांनी माहिती दिली। बालेराव वस्तू स्मशानभूमी म्हणजे एवढ्या वर्षाची वस्ती म्हणजे काही वर्षापासून तिला स्मशानभूमी वडील साहेब पावसामध्ये साहेबांना कळावं की साहेबांनी 7 लाख रुपये दिल्या त्याच्यानंतर स्मशानभूमी जनतेने आपली गरिबी दाला नष्ट केला म्हणजे पळून त्याच्यानंतर आपली स्मशानभूमी होती आपलं आरोग्य करून स्मशानभूमी एवढे दगड आणि त्या दगडात उभं राहिलं सुद्धा त्याला कागद टाकले तर तशी वृत्तव चालू आहे पण त्याचा फायदा नक्कीच होईल आम्हाला त्याला कागद टाकले साहेब त्यावेळेस म्हणजे आपल्या सेने झालं सुरसोर असणारे असेल कुठे असेल वन क्षेत्र ते आम्ही कागद टाकलो वन मोठा चांगला तो चालला। जलजीवन मिशन साहेबांनी जलजीवन मिशन किती म्हणजे सगळ्या योजना पाहून साहेबांनी आपल्या 11 कोटी रुपये असं कुठंच नाही झालं त्यातलं आपलं गाव सोडलं तरी आपल्याला शेपटील साहेब नाही तर आपला ते बाकी गावामध्ये आणि कर्मचारी असते पण त्या साहेबांनी त्याच्यानंतर हे रोडचं जे आता काही घेते म्हणे आम्ही रोड मंजूर प्लेस करेल हे साहेबच करेल साहेबांनी मी जेव्हा तुम्हाला तेव्हाच हे रोड प्रशासकीय मान्य झाले आता त्यातच मान्य ते एस्टिमेट झाले आणि ते रोडचं काम चालू जे आता साहेबांनी शोवर मुलं चालू त्यांना चौक माझा मानला ती आश्चर्य बाबा असा रोड मॅम साहेबचं साहित्य पात्र पडलीवर मॅम आता येऊन साहेब तिथे पहिले बोलून आता तिथे झालं हे कसं केलं पाहिजे तर ते एवढी वाईट पडली ते आम्ही कपडेमध्ये निर्णय तिथं सांगला आलं आपल्या माध्यमात तिथं नाशिकतून आले तर मार्गासाठी 3 कोटी रुपये आपली मार्ग तरी 7 लाख साहेबांना 3 कोटी रुपये तिथं केंद्र आता झाले जिल्हा परिषद शाळा आकडे म्हणून साहेब खराब होते सॅनिटरी पाणी पुराचं पाणी शाळेमध्ये सगळं वाईट पडत त्याचे पण लागले आता नव्याने आपण आपल्या कुटुंब आशीर्वादामुळे तर ते तुम्ही ते कोणत्या पर्यंत करणार याचा शंका नाही
पण माझं काम आहे, अपेक्षा करणं काम आहे. यावेळी विलास नवले, बी आर चकोर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनीही आपापली मनोगत व्यक्त केली. तर राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही सर्वांना मार्गदर्शन केलंय. आणि आता पाणी आलेले साहेब, परंतु समजापूर गटाचा जर विचार केला ते पण 16 गाव या गटात आहे. त्यापैकी 3.5 गावांना मिळवून द्यायचं क्लोनी इरिगेशन होणार, बाकी उरलेल्या 12.5 गावांना मिळवून द्यायचं शेजारून गेलेलं आहे फार. आणि आमचा आता तुमचा तरी थोडस बरं आहे, पण आमच्या बाबतीत फारच आक्रोश आहे. परंतु हे खूप दिवसापासून चाललेलं आहे, अगदी मी मागच्या विधानसभेच्या काळात सुद्धा साहेबांना मी खूप आग्रह केला होता की साहेब येता काहीतरी सांगा. आता एवढं म्हटलं की साहेब आम्हाला तुम्ही म्हणता की आम्हाला आम्ही लोक वगैरे तुम्ही आम्ही आणू, आम्ही ते पण म्हणू शकत नाही. साहेबांनी अनेक वेळा सांगितलं काही बोलून चालणार नाही, नुसतं बोललं तर त्याचा उवाप होईल वेगळंच होईल. परंतु मागच्या विधानसभेपासून साहेबाच्या भाषणाचा रोख थोडासा बदलला आहे, आणि ते सांगताय की कुणालाच वंचित ठेवणार नाही हा शब्द जो आहे ना हे सगळ्यांनी आवडलं. माझ्याकडे संगमनेर समितीतून अनेक सरपंच सदस्य पदाधिकारी येत असतात वेगवेगळ्या कामानिमित्त, परंतु आतापर्यंत सगळ्यात जास्त फोन आणि सगळ्यात जास्त पदाधिकारी मालदाडकडून आलेले हे सरपंच साहेबांचं विशेष मला कौतुक करावं वाटतं की गोरक्ष जवळे हे म्हणजे जवळपास रोज एकदा तरी माझ्याकडे फोन तरी नाही तर माझ्या तरी भेटायचे येतात विविध कामाच्या निमित्ताने आणि आमच्याकडून ती कामं विविध करून घेतात. माध्यमातून त्यांनी सांगितलं की 2000 बिहार पॅटर्ननी जवळपास 15 ते 20 मजुरांना रोजगार पण मिळेल आणि झाडांची लागवड पण होईल. तर तालुक्यामध्ये आम्ही मियावतीचा एक छोटासा प्रयोग केला होता, 50 ठिकाणी छोटी छोटी मियावतीची जंगलं लावली. तर त्यांनी आम्ही छोटी छोटी त्यांनी 1 हेक्टरचं मोठं 22,000 झाडांचं नियोजन केलं. एवढं एवढं मागितलं असतं तर तुम्ही आम्हाला बोलामतं दिलेलं आहे. आजही आमच्या सर्व मालदंडातील प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतामध्ये जर पाणी खेळवायचं साहेब तुमचं स्वप्न आहे, तुमचं स्वप्न आम्हाला माहिती आहे कारण आपण अभ्यास पूर्ण बोलतात आणि आपली म्हणती महाराष्ट्र राज्याला काय आहे की बाळासाहेब थोरात बोलणाऱ्यांपैकी नाही आहे, बाळासाहेब थोरात हे करणाऱ्यांपैकी आहे. तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला आपल्या तालुक्यातली आमच्या मालदाडची सर्व गाव तालुक्यातील विकास कामांची खूप तुमच्या मनामध्ये ते लपलेलं असतं, तर तुम्ही कधी केल्याशिवाय दाखवत नाही. आजही आम्हाला नाही तर तुम्ही 100% आमच्यासाठी मिळवल्याचं पाणी देणारच आहोत, पण ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे की साहेब आम्हाला जी आता जो पाठ आमच्यापासून गेला आहे त्या पाठाचं आम्ही GPS द्वारे सर्वेक्षण केलंय बी डी ओ साहेब, तर त्या GPS द्वारे आमचा जिथं आता जिथं आपण उद्घाटन केलं साहेब इथून तर आपला जे जिथं आपण गुन्हेवारी आणि मालदाडचं एकत्र पाणी पूजन केलं त्या पाठापासून जर मालदाड गावाला जर पाठाचं पाणी द्यायचं म्हटलं तर फक्त 800 फूट अंतर असते. जे मालदाड गावचा जो पहिला बंधारा आहे आमचा फालसा, तर त्या बंधाऱ्यात पाणी द्यायचं म्हटलं तर फक्त 1800 फूट आपल्याला चारी किंवा चारी शक्य नाही, पण जर 18 फूट खोल चारी घेऊन आपण जर पाईपलाईन आणली 2 फुटाची त्या धरणामध्ये जर पाणी टाकलं त्या धरणातून इथं या गावापर्यंत 18 फूट खोलीनंच पाईपलाईन जर आणली आणि तेच पाणी इथं वड्याला जर परत आम्ही सोडलं ते पाणी परत रिसायकल पद्धतीनं खालच्या धरणापर्यंत जाईल किंवा इथून आम्ही ते पाणी वरच्या धरणापर्यंत उचलून घेऊ आणि इथं 24 तास लाईट आहे गावकांमध्ये, म्हणून ते पाणी आम्हाला इथं आणायचं प्रत्येकाचं स्वप्न आहे. साहेबांवर एकच विनंती करतो की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. आमच्यासारखे त्या तुम्हाला उलट पालट सांगतात, तुम्ही शहानिशा करून ते अवलोकन करून आम्हाला समज दिले मी जरी चुकत असलो तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि हे करत असताना आमच्या गावासाठी तुम्ही खूप भरीव योगदान दिलं, 2004 मध्ये पाण्याची पाईपलाईन दिली तेच पाणी देतोय, आता रस्त्याचे कामं तुम्ही मंजूर केले ते वधारे एवढं करणं आमची आता एकच बाकी राहिली. आता सगळेच बोलले तर पुनरावृत्ती करणं बरोबर नाही, पण साहेब तेवढं आम्हाला
त्याची मंजुरी दिली तर बरं होईल. आज बाजाराच्या कार्यक्रमाचा सरपंच आग्रह अचानकपणे आमच्या ऑफिसला ते सांगितलं ठेवायचं आणि आज आपण इथे आहोत. असं परत किती काम केले याचं पुसून पुसून सांगितलं बरोबर. त्यामुळे म्हणजे त्याच्या लक्षात राहील एवढे काम किती काम झालं ना आपले काम. 3 वर्षामध्ये फार कधी म्हणजे स्वतःची संख्या झाली इतके कामं त्यांनी केलेले आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. या सगळ्यामध्ये एक गोष्ट असते की इतके कामं कसे होतात. ज्यावेळेस माणूस मनापासून काम करत असतो अंतकरणापासून काम करत असतो त्यावेळेसच हे यशस्वी होऊ शकतात. आणि सरपंच करणारे अधिकारी सगळ्यांचं पहिलं अभिनंदन मला केलं पाहिजे. कारण आता सगळ्या गावात एक मॉडेल झालं की कामं कशी करावी सरपंचांचे एक पैसे लागले इथं आयोजित करावं लागेल असं मला वाटतं. तुम्हाला साथ देणारी काय करते त्यांचं काय कौतुक केलं पाहिजे. कारण सगळ्यांच्या साथीशिवाय मनुष्यशिवाय होत नसतं. किती कामं केले किती कल्पकता त्यामध्ये दाखवतोय अत्यंत कौतुकास्पद अशा प्रकारचं काम त्यामध्ये आहे. यामध्ये एक गोष्ट अशी येते की आपण जर म्हणाला तुम्ही फार मोठा आहे मी कशा कोणाकडे जाऊ काम होईल का त्या मोठ्या परत गेले ना काही वर्ष. काही झालं तर तसं तुम्हाला माझ्या काही अवस्था मी आमदार मंत्र मनोवाक्य हे काम करून द्या ते काम करून द्या मनोवाक्य ना मुख्यमंत्र्याला केंद्रात जावं दिलेलं मला तर मला माझं हे काम कर याच्यात आपण जर मोठं म्हणत घेऊन बसतो आपण दिले मोठा आणि लय मोठा सरपंचाचं कौतुक केलं पाहिजे ना रे. लोकेशन एवढं खरंच केलं ना पटाटे कौतुकशन पटाटा जातो पटाटाला पाव पटाटा पाहून असेल तुझं तोंड सोडायचं पडला त्रास झाला होता. हे केलं आपल्याला आपण करता कसं काम करावं याचं मुख्यमंत्र उदाहरण हे दाखवलेलं आहे. विलास हे सगळे तुम्ही सगळेजण असं झालं घरात सुद्धा थोडंफार असतं ना काही 4 भाऊ असले तर सगळे मोठं सारखे काय परंतु तरी बूट तयार होती ना असं होतं थोडंफार बूट तयार करायची आपली सत्ता असती तर तुम्हाला पाणी इथं सिस्टमॅटिक व्यवस्थित पद्धतीनं मे महिन्यापर्यंत 2 पाणी दिले असते आणि तिकडे 1 पाणी मे महिन्यापर्यंत दिलं असत. पण इच्छा नाही त्यांची कारण निवडण्याला तर त्यांनी मदत केली नाही कधीच मदत केली. या कार्यक्रमासाठी मालदाड ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सचिव शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर. दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय. गृह वस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.